आपण सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो सन्मार्ग सोडता कामा नये असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीमध्ये म्हटलं आहे. सन्मार्गावर राहायचं असेल तर सन्मार्गावर चालण्याचं टॉनिक मिळतं, त्यामुळे ते टॉनिक घेण्यासाठी मी या कार्यक्रमाला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ढोक महाराज यांनी सांगितलं, राजकारणात कमी अधिक होत असतं, सत्तेतले सत्तेच्या बाहेर जातात तर कधी बाहेरचे सत्तेत येतात, पण माझं एक मत नेहमी असतं, आपण सत्तेत असो की सत्तेच्या बाहेर असो सन्मार्ग सोडता कामा नये. तसेच लोकांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही असं म्हणत लोकांचा आशीर्वाद असला की आपण येतोच आणि येतोच असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. मी माझ्या जीवनात कधीही सत्कार स्वीकारत नाही, मी अनेक कामं केली असतील पण सत्काराला नाही म्हणतो. याबद्दल माझं नेहमी असं मत आहे की सत्कार तेव्हा स्वीकारला पाहिजे जेव्हा आपण सत्कार्य करतो आणि आपल्या जीवनामध्ये केलेले कार्य हे कर्तव्य आहे. कर्तव्याचा सत्कार होऊ शकत नाही. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सत्कार्य आपल्या हाताने होईल त्या दिवशी सत्कार स्वीकारला पाहिजे असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई.